नमस्कार, माझं नाव प्रसाद मुणगेकर आणि मित्रांनो मँगो किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण आलेलो आहोत मुरबाडमध्ये, मुरबाडमध्ये ओरिजिनल काळूबाळू या हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत। धाबा प्लस रेस्टॉरंट आहे इकडे आणि इथे एसी कंपार्टमेंट पण आहेत। आता आपल्याला इकडचं जे चुलीवरचं जेवण आहे ते आपल्याला टेस्ट करायचं आहे। बघूया तर आज आपल्याला इथे काय काय भेटतं ते। हे एंट्रन्स आहे, इथे अशी तरी 15 टेबलची सिटिंग आहे। हे बघा ओरिजिनल काळूबाळू धाबा बार अँड रेस्टॉरंट, तिथे ड्रिंक्स पण भेटतात, त्यांचं स्वतःचं बार आहे। पहिले तर आपण वाम कापायला घेतलेली आहे, एक प्लेट वामची ऑर्डर दिलेली आहे आपण, वाम तवा। वाम एक प्लेट ची ऑर्डर काय आपली? एक प्लेट कशी जाते? 300 रुपये सर। एक प्लेट 300 रुपयाला जाते। वाम मध्ये मोठे बिग साइज असते, लहान साइज असते, काय हरकत नाही। वाम थाली ना? वाम थाली तेलात फ्राय करायचं। हा, वाम फ्राय करून आता सुरमई दाख, सुरमई करून एक प्लेट सुरमय सांगितलेली आहे। त्याच्यानंतर आपण लावरी सांगणार आहे आणि गावठी कोंबडा। ओके, तर सुरमय पण झालेली आहे। इथे मोठा पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये बघा लावरे आहेत। हा, काढून दाखवा ना लावरे। आणि प्लस आपले बघा इथे गावठी कोंबडे आहेत। हे बघा लावरी, ही लावरी आहे। हा, चांगला वाला एक बघा गावठी कोंबडा सांगितलंय। हा हा हा, तो 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 जबरदस्त, हा टाकून द्या आत बघा, जबरदस्त आवाज आहे। एक गावठी कोंबडा सांगायचा आपल्याला, हा बस, हा आपण कापायला सांगूया। प्युअर गावठी कोंबडे तंदूर चालू झालेला आहे। ही स्पेशलिटी आहे, आपण चुलीवर जेवण म्हणणार आहोत, त्यासाठी आपण इकडे एवढ्या लांब आलेलो आहोत मुरबाडमध्ये। आपले जे पण आयटम आहेत ते सगळे चुलीवर बनणार। तर आता सुरुवात करूया, आपण फिश फ्रायची तयारी करतोय। आपण आता घरचे मसाले वाम बनवतोय, घरचे मसाले आहेत, हळद वगैरे सगळं घरचं आहे, जाडं मीठ वापरतो आपण त्यासाठी। जाड्या मिठाने टेस्ट चांगली येते। दुसरी तवी ठेव, दुसरी तवी ठेव।
शुरू में हळद आणि फक्त मसाला लावलेला आहे आपण त्याला, बाकी काय नाही. आणि इकडचं तुम्ही सांगितलं स्पेशल डिश चना काय, चना गार्लिक दाखवतो तुम्हाला. आणि कसं मसाला सर शेट स्वतः घरी बनतो. आता सुरमई फ्राय करून घेतो आपण. दोन याच्यामध्ये लसूण मसाला लावून लसूण टाकतात. मच्छी अर्धी शिजल्यानंतर, ओके, मच्छी अर्धी शिजल्यानंतर आपण लसूण टाकतो त्यामध्ये. हे बघा, हे इथे ते जाड मीठ वापरतात, नॉर्मल हळद आहे, त्यांचा घरगुती मसाला आहे. आणि हे लास्ट जे आहे ते वाटण आहे, एवढंच आहे फक्त. ह्याच्यातच सगळं जेवण बनतं. त्याच्यामध्ये आपण अर्धा रस्सा आणि अर्धा सुका घेतलेला आहे माणसांच्या क्वालिटीनुसार. आता आम्ही तीन माणसांच्या हिशोबाने ही ऑर्डर दिलेली आहे. तरी किती किलोचा भरला असेल कोंबडा? एक किलोच्या आसपास असेल. एक किलोच्या आसपास. पण तुम्ही नगावर देता ना, किलोवर देता? नगावर देता, किलोवर नाही. कोंबडा तुम्ही चॉईस करा कुठलाही, त्याची एकच प्राईस म्हणजे जी एकच प्राईस जी असेल ती. बिग साईज असली तर मग थोडीशी जास्त घेता. हो, नॉर्मल म्हणजे 1300 वगैरे असेल, 1500 असेल तर एकच रेट. हा, तुम कसं असतं, 1 किलोच्या आसपास असेल ना तर एकच आपलं जो रेट फिक्स आहे तो. आणि आपल्या गावठी कोंबड्याचा काय रेट आहे? हा, गावठी कोंबड्याचं आपलं 1100 रुपये हंडी. 1100 रुपये हंडी. आणि जसं त्याचं मोठं कोंबडं असतं ना 1200 रुपये असतात, त्याच्यापेक्षा मोठं असतं तर 1500 असतात. गावठी कोंबड्याची तयारी चालू आहे आपली. गावठी कोंबडं आपण अर्धा सुका आणि अर्धा रश्श्यामध्ये मागवलेलं आहे. जाड मीठ टाकलं पहिलं तर आपण, हळद, आपला रेग्युलर घरगुती मसाला, पाणी टाकलेलं आहे. असं पहिला मिक्स करून घ्यायचं. मसाला फिरणं लागला पाहिजे. कधी जोडते ना, हा, त्यामुळे ते प्रमाणात टाकले. तरी कांदा आपण 1 ते 2 कांदे घेतले असतो. एक कांदा आणि वाटणामध्ये आपण खोबरं वापरतो. खोबरं नाही ना, सुकं खोबरं वापरतो. नॉर्मल कमी. हा हा हा. चांगला कांदा शिजवून घेतलेला आहे. म्हणजे आपण जे मटण मसाला लावून घेतलेला, त्या चिकनला मसाला लावून घेतलेला आपण तो टाकलेला आहे. आता तरी चुलीवर बनायला 1 तास लागतो, अर्धा पाऊण तास लागतो. जसं कोंबडा असेल तसं, एकदम कवळा कोंबडा असेल तर लवकर लवकर शिजतो.
आता आपण इथे जे गॅसवर जेवण बनतं त्याच्यामध्ये आलेलो आहे. हे बघा हा त्यांचा सेटअप आहे पूर्ण. आणि हे बघा चणं कोटिंग लावलेलं आहे. आणि चणे मसाला लागायला पाहिजे म्हणून पहिलंच रेडी करून ठेवलेलं आहे की जेणेकरून अर्धा तास पाऊण तास आपला टाइमपास व्हावं, आपली ऑर्डर यावी तोपर्यंत आपल्याला चणा ऑर्डर दिलेली बरी. असं एक प्लेट अशी दिली जाते. आणि याची प्राईस काय आहे? 130 रुपये. 130 रुपये प्राईस. लसूण येणार, मिरची येणार, त्यामध्ये लसूण आणि मिरची येणार. हे काय 2 मिनिटांमध्ये होत असेल ना रेडी? 5 मिनिटं लागतात. हे बघा चणा गार्लिक मिरची आणि लसूण रेडी झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण झाले असतील ना आता बघा. हां, हे चणा गार्लिक आपले रेडी झालेले आहेत. आता आपण टेबलवर बघूया. आता याच्यावर काय चाट मसाला मारणार आणि मीठ आणि मिरची पावडर. ओके, दाल तिखट आणि मीठ ना. मसाला असतात, तिखट यायला पाहिजे. ओके, हे बघा चणा झालेली आहे. एक किलोच्या हिशोबाने आपण वाटण टाकतोय. कोंबड्याच्या हिशोबाने एक किलोचा इथे विषय काय नसतो. आता हे फायनल झालं ना. चालेल, 20 मिनिटं लागतील आता चिकन बनायला. आपलं जेवण आलेलं आहे. पहिलं तर सुरमे आहे, हा चणा कोलीवड आहे आणि ही वाम आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी चणा कोलीवडा. बघा एवढे चणे 130 रुपयाला आहेत चणा कोलीवडा. सुरमय हे बघा 300 रुपये प्लेट आहे सुरमय. आणि वाम वाम पण 300-320 रुपये प्लेट आहे. जबरदस्त. आता टेस्ट करूया. तसे बघा आम्ही बॉइल्ड एग पण मागवलेले. तर फर्स्ट आपण सुरमे टेस्ट करूया. बघा हा सुरमेचा पीस मस्त लिंबू पिळून. पीस मोठा कापलेला आहे बघा. साधी सुधी पद्धत आहे पण चुलीवर आहेत एकदम टेस्टी. टेस्ट एकदम भारी आहे. तर रणधीर आणि मनीष सोबत तर ते आता वाम टेस्ट करतात आहेत. तर ते सांगतील आपल्याला इकडची काळूबळूची वाम स्पेशल वाम काय टेस्ट आहे त्याची. ते मस्त लिंबू पिळून कशी लागते ती सांगा. त्याच्यानंतर आपण लावरी पण सांगितलेली आहे, गावठी कोंबडा पण आहे. टेस्ट मस्त आणि मस्त फ्राय झाली.
चांगली फ्राई पण झालेली आहे मनीष सांगतोय जबरदस्त। आता आपण लावरी आणि याची ह्याची वाट बघूया। हे बघा असा पीस आहे, आता आपली लावरीची डिश येते। मला फक्त प्रकार सांगा लावरीचे, कुठचे? मसाला लावरी। ही मसाला लावरी आहे आणि हळदी लावरी, आणि जी दुसरी आपण मागवली आहे ती हळदी लावरी आहे। ओके, तर आता आपल्याकडे हळदी लावरी आलेली आहे, तर आपण ती टेस्ट करतोय। 170 रुपीज प्राइस आहे। टेस्ट मध्ये एकदम भारी मस्त टेस्ट लागली। तुम्हाला पण एकदा ही लावरी टेस्ट केलीच पाहिजे, जबरदस्त टेस्ट आहे। आणि कल्याणपासून काय दूर नाही, आपलं जवळच आहे एकदम, 27 किलोमीटरवर मुरबाड आहे। काळूगावची टेस्ट एकदम जबरदस्त। लावरी मसाला आहे, आपण पहिले त्याचा मसाला टेस्ट करूया। एकदम भारी झालेली आहे, मसाला एकदम जबरदस्त आहे। भारी टेस्ट। हे बघा आपली हंडीतले दोन्ही प्रकार आलेले आहेत। हे बघा एकदम सुक्का आहे, अशा प्रकारे बघा एकदम सुक्का बनवलेला आहे। हंडी बघूया, मस्त गरम गरम आहे। आता आपण हंडी बघूया, रस्सेवाली हंडी आहे। हे बघा जबरदस्त, मस्त मजा येईल खायला। आता आपण ही टेस्ट करू। पहिले तर गावठी सुक्का आहे, त्याच्यानंतर हा बघा गावठी रस्सा आहे। बघा तर आपण रस्सा घेऊया, आपण टेस्ट करूया। घरासारखी चव आहे, एकदम जबरदस्त रस्सा, अल्टिमेट एकदम भारी। आता आपण सुक्का बघूया, सुक्क्यामध्ये आपल्याला बघा लिव्हर आलेलं आहे, जबरदस्त टेस्ट आहे, खाऊन मजा आली। मित्रांनो, ओरिजिनल काळूबाळू धाबा प्लस रेस्टॉरंट, जेवण एकदम जबरदस्त। त्याच्यामध्ये आम्ही डिशेस टेस्ट केल्या, चना कोलीवाडा, त्याच्यानंतर आम्ही गावठी चिकन, सुक्का, रस्सा, सुरमय, वाम, एकदम भारी टेस्ट आहे। आणि त्यात बेस्ट म्हणजे ते लावरी, हळदी लावली तर एकदम जबरदस्त, तर खाऊन खूप मजा आली। तर तुम्ही या हॉटेलला व्हिजिट केलं पाहिजे आणि इकडची टेस्ट घेतली पाहिजे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो तो सांगा। मँगो किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।